Hi, dear students. We will continue our poem. The title of our poem is The Inchcape Rock. This poem is written by Robert Southey. And we have finished here about 9 stanzas in last 2 lectures. So in this 9 stanzas, we have thoroughly discussed about what exactly the theme of this novel. Means what message has been given from this poem by the poet. And at the very first, we have discussed about that quotation that Adam, as we sow, so shall we reap. जे आपण पिऊ तेच उगे, याचा अर्थ असा आहे कि ज्या वेळेस जीवनामध्ये आपण ज्या पद्धतीची कार्य करतो, ज्या पद्धतीनं ज्या इंटेन्शन कार्य करतो, त्याच इंटेन्शनचं फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. हाच एक सोपा आणि सरळ संदेश देण्याचं काम या ठिकाणी पोएट रॉबर्ट साउदी यांनी केलेलं आहे. मीन्स ही वॉन्ट्स टू टेल टू द ऑडियन्स इज दॅट you should always prefer for the good books. You should always prefer for the good books, not for the bad books, not for the evil books. Because we are human. And what exactly the intention of each and every people means we should live, to be friendly with the other people, not with the narrow-minded. Because human beings is the one who talk to the other people, who has that sense to live, to be friendly with the other people, or with the society, or with the elder or youngest. So when we will do any type of work at that time, we should think it hundreds of times. We should think on that hundreds of times, because the work will give you good or bad thing. But before going to start that work, you should think about hundreds of times on that. Is it right or wrong? हे चांगलं काम आहे की वाईट काम आहे या गोष्टीबद्दल आपण निश्चितपणे विचार करावा. Because the good works always prefer for the good path. चांगली कामं किंवा चांगली कर्तव्य हे नेहमी चांगल्या रस्त्यानेच आपल्याला पाठवत असतात किंवा नेहमीच आपल्याला चांगला रस्ता दाखवत असतात. And the bad works are always creating bad things for the human beings. And the human beings, मनुष्याच्या जीवनामध्ये जर तो एखादे काय वाईट कर्तव्य करत असेल, वाईट काम तो जर करत असेल, तर निश्चितपणे त्याचा मार्ग सुद्धा कसा असेल, वाईटच असेल. हाच एक सरळ आणि सोपा संदेश या कवितेच्या माध्यमातून देण्याचं काम कवीनं या ठिकाणी केल्याचं आपल्या लक्षात येईल. अँड आय टोल्ड यू व्हेरी डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट पोएट अँड हिज views about good life, good works. In this poem there are 2 characters is given here. Two characters are given here. The first is Abbot of Aberbothock and second one is Sir Ralph the Rogue. These are the characters who is putting their views, their intentions on their own works. The first is Abbot of Aberbothock,
who is preferring for good works? जे एबोट ऑफ एबोटोक नावाचे काही मॉन्क आहेत, धर्मगुरु आहेत, साधू आहेत, तर यांनी एक चांगला मार्ग निवडला, एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आहे. बट द अनदर साइड देर वॉज अ सेकंड कॅरेक्टर हु इज गोइंग ऑन द इव्हिल पाथ. सर राल्फ नेरो हु चूजेस the wrong way, and we have discussed about last few stanzas about of Ebroto who fixed the warning bell in the Inchcape Rock for the betterment of the sailors, of the travelers of the ships. जे काही जहाजाने प्रवास करणारे जे काही व्यक्ती असतील किंवा जे काही खालाशी असतील, तर यांच्या सुखकर्तेसाठी यांना एक कुठंतरी माहिती मिळावी की या ठिकाणी एक रॉक आहे, एक खडक आहे की जो दिसत नाही. ज्यावेळेस समुद्राची भरती असते, ज्यावेळेस सॉरी समुद्राची ज्यावेळेस ओहोटी असते, त्यावेळेस काही इंचीच्या माध्यमातून तो दर्शवला जातो, आणि ज्यावेळेस समुद्राची भरती असते त्यावेळेस तो दिसत नाही. अशा प्रकारचा जो काही रॉक आहे, इंचकेप रॉक आहे, तर त्या ठिकाणी जे काही एबोटोक नावाचे जे काही साधू आहेत, तर त्यांनी एक वॉर्निंग बेल ठेवली आहे. वॉर्निंग बेल त्यांनी बसवलेली की ज्यावेळेस लाटा वाढतील किंवा लाटांचं हवामानाचा अंदाज बदलेल, त्यावेळेस ती बेल त्या ठिकाणी काय करत असते की एक सूचना करत असते, एक घंटा देत असते की या ठिकाणी एक खडक आहे, आणि इथून जात असताना तुम्ही काय करा, निश्चितपणे तमान झाडवा असा. आणि त्याच वेळेस म्हणजे आणि जे जे खलाशी जे जे प्रवासी त्या ठिकाणी जात असतात, तर ती बेल काय करत असते की प्रत्येक व्यक्ती तिथून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक जहाजाचं रक्षण करत असते. इट मीन्स द वॉर्निंग बेल इज इंडिकेटिंग दॅट यू शुड गो व्हेरी स्लोली, यू शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट दिस प्लेस, यू शुड नॉट गो व्हेरी फास्ट इफ यू वॉन्ट टू लिव युअर इफ यू वॉन्ट टू सेव्ह युअर लाईफ दॅट. So, such kind of information is given by that warning bell. That's why the passengers or the sailors who is putting their compassion for the abbot of Ebergothok. म्हणून त्यांच्याबद्दल एक सहानुभूती त्या ठिकाणी प्रवाशांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. एक त्यांना दे आर गिविंग थँकफुल टू द एबोट ऑफ एबरगोथक. ते त्यांना एक थँक देत असतो, त्यांचं धन्यवाद म्हणत असतो, कारण हु सेव्ह द लाईफ ऑफ द पॅसेंजर्स द सेलर्स. कारण त्यांनी त्या ठिकाणी जाणारे जे काही प्रवासी असतील, तर त्यांचं त्या ठिकाणी काय केलं, त्यांनी एक जीवन वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तिथून जाणारा प्रत्येक व्यक्ती हा एबोट ऑफ एबोटोक यांना धन्यवाद देत असेल, त्यांच्याबद्दल एक सहानुभूती व्यक्त करत असेल, त्यांना त्यांच्याबद्दल एक गुण व्यक्त करत असेल. And the second thing was, the evil character has been shown by the poet Sir Ralph the Rover, who thought that white people are putting the compassion for the abbot of Ebergothok, why they are giving thankful to the abbot of Ebergothok. Means people won't be put their compassion for this warning bell. This kind of thought was created in the mind of Sir Ralph the Rover. And when he traveled with the same route at that time, who ordered to his sailor to please we should move towards that bell, because when the sailor who is going towards that warning bell to the Inchcape Rock, towards the Inchcape Rock at that time, Sir Ralph the Rover was very eager to cut that bell, that warning bell, because he has chosen that evil path.
ऑर्डर केली आपलं जहाज त्या इंच के ब्लॉकच्या दिशेने घेऊन चाल आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे ती जी काही वॉर्निंग बेल आहे तर ती वॉर्निंग बेल त्या इंच के ब्लॉकवरून कट करून टाकली. द बोट इज गवर्ड द बोटमेन रो अँड टू द इंच के ब्लॉक दे गो. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इंच के फ्लोट. त्या ठिकाणी जी काही तरंगणारी जी काही वॉर्निंग बेल आहे त्या इंच के ब्लॉकवरती जी काही तरंगणारी बेल आहे ती तरंगणारी बेल या ठिकाणी सर राल्फ दि रो यांनी ती काय केली आहे एक द्वेषाच्या भावनेने एक त्याला आपण काय म्हणू शकतो की असुई आनंदाच्या भावनेनं त्याने ती त्या ठिकाणी काय केली आहे बेल कट करून टाकली. त्यांना असं वाटलंय की लोकांनी आता या ठिकाणी सर सॉरी एबोट ऑफ एबर होतो यांचे धन्यवाद त्यांनी लोकांनी मानू नये त्यांच्याबद्दल एक सहानुभूती व्यक्त करू नये अशा पद्धतीची एक बॅड विचार अशा पद्धतीचा एक बॅड विचार त्यांच्या मनामध्ये आला म्हणून त्यांनी त्या द्वेषाने ती जी काही वॉर्निंग बेल आहे की जी वॉर्निंग बेल लोकांचं जीवन वाचवण्यासाठी कोणी बसवलेली आहे एबोट ऑफ एबर होतो त्यांनी बसवलेली आहे तर ती बेल या ठिकाणी जी काही सराफ दरोवर आहे तर यांनी ती काय केली कट करून टाकलेली आहे. We will move forward the next stanza on page number 105. We'll move forward the last stanza of the on the page number 105. Down sunk the bell with gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothok. बघा गर्गलिंग साऊंड म्हणजे त्या ठिकाणी काय करत असे की त्या घसघशीत घशामध्ये गरगर करत जसं घशामध्ये गरगर होत असत त्याच पद्धतीनं ती जी काही बेल आहे ज्या वेळेस ती बेल त्या ठिकाणी सरदार दरोवर यांनी कट केली आणि कट केल्यानंतर गरगर गरगर करत त्यांनी त्या ठिकाणी ती बेल काढलेली आहे त्या समुद्राच्या इंचके ब्लॉक जो आहे त्या इंचके ब्लॉकच्या तळाला जाऊन गरगर करत त्या ठिकाणी तळाला जाऊन बसलेले आहे आणि ज्या क्षणी खाली जात होती त्या क्षणी द बबल्स रोज अँड बर्स्ट अराउंड त्या ठिकाणी काय केलेलं आहे ती फुटायला लागले असे म्हणजे आपण जरा बुडबुडी असं म्हणतो तर त्या ठिकाणी ज्या क्षणी ती बेल खाली समुद्रामध्ये बुडायला लागलेली आहे त्याच क्षणी त्या ठिकाणी असे काहीतरी बुडबुडे निघायला लागलेले आहे तिथे कुठेतरी एक जोराचा बुडबुडा त्या ठिकाणी निघायला लागलेला आहे. कोथ सर राल्फ द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक ओल्ड प्लेस द एबोट ऑफ एबर आणि आता या ठिकाणी ज्या क्षणी सर राल्फ द रोवर यांनी ज्या वेळेस ती बेल कट केली ती बेल कट केल्यानंतर त्यांना या ठिकाणी अतिशय आनंद झालेला आहे. आनंद या गोष्टीमुळे झालेला आहे की आता जो कोणी व्यक्ती जो कोणी प्रवासी जो जे कोणी सेलर या ठिकाणाहून जहाज घेऊन जातील तर त्यावेळेस निश्चित पद्धतीनं निश्चितपणे ते आता या ठिकाणी काय करतील हा जो काही इंच के ब्लॉक आहे तर त्या इंचकेन ब्लॉकला ते धडकतील आणि त्यांची जहाज आता काय होईल बुडून जाईल म्हणजे या पद्धतीचा असा एक अत्यंत वाईट विचार खऱ्या अर्थाने सर राल्फ द रोवर यांनी त्यावेळेस केला होता आणि त्याच द्वेषानं त्यांनी ती जी काही वॉर्निंग बेल आहे तर ती वॉर्निंग बेल काय केली आहे कट केली आहे आणि त्यांनी असा विचार केला करता या ठिकाणी जाणारा प्रत्येक व्यक्ती हा निश्चितपणे यमसभरी जाईल निश्चितपणे त्याचा मृत्यू होईल त्याचा जहाज या इंचके ब्लॉकवरती काय होईल आदळेल टक्कर घेईल ऍक्सिडेंट होईल आणि निश्चित पद्धतीनं त्यांचा मृत्यू होईल याच भावनेनं त्यांनी ती वॉर्निंग बेल ते इंचके ब्लॉकवरून कट केलेली आहे आणि कट केल्यामुळे खऱ्या अर्थानं सर राल्फ द रोवर यांना अतिशय आनंद प्राप्त झाला. वी मूव फॉर द नेक्स्ट स्टांझा ऑन पेज नंबर 106. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. आता त्या म्हणजे त्या ज्या वेळेस त्यांनी बेल कट केली आणि बेल कट केल्याच्या नंतर आता ते त्या ठिकाणाहून त्या इंचके ब्लॉकवरून दूर समुद्रामध्ये स्कॉटलंडचा जो काही समुद्र आहे त्या स्कॉटलंडच्या समुद्रामधून दूर निघून गेले त्या प्लेसवरून दूर निघून गेले. ही स्कोर द सीज फॉर मेनी अ डे आणि म्हणजे त्यानंतर बरेच दिवस समुद्रामध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अँड
Now, grown rich with plundered store. He steers his courses for Scotland's shore. तो स्कॉटलैंड चा तो काही शिवार आहे तर तो स्कॉटलंडचा शिवार त्यांनी आता जवळ केलाय. कधी जवळ केलाय म्हणजे सरदार दरोवर हे एक लुटारू आपण ज्या म्हणू शकतो एक रॉबर म्हणू शकतो. रॉबर म्हणजे काय चोरा करणारे दरोडा घालणारा थेट आपण ज्याला म्हणू शकतो. तर याची भूमिका खरं तर सरदार दरोवर यांनी केली आहे. म्हणजे समुद्रामध्ये जे काही प्रवासी असायची जी काही जहाज असायची तर त्या जहाजाच्या माध्यमातून जे काही लोक त्या ठिकाणी प्रवास करत असतील तर त्या प्रवासाच्या माध्यमातून ते जहाज लुटण्याचं काम करत असे आणि त्या जहाज लुटल्यानंतर त्या जहाजामधून जो काही मिळणारा जो काही खजाना असेल किंवा ज्या काही समुद्रातील ज्या काही मौल्यवान वस्तू असतील तर त्या वस्तू लुटायच्या आणि खऱ्या अर्थानं आपली जी काही संपत्ती आहे तर ती संपत्ती वाढवायची एवढंच काम त्या ठिकाणी सरदार दरोवर करत असे. आणि म्हणून त्यांनी आपली जी काही संपत्ती आहे तर ती संपत्ती वाढवलेली आहे. खऱ्या अर्थानं ते एक श्रीमंत व्यक्ती म्हणून सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. आणि हे करत असताना लूट करत असताना त्यांनी आता काही दिवसानंतर स्कॉटलंडचा जो काही समुद्र किनारा आहे तर तो समुद्र किनारा काढण्याचा प्रयत्न केला आहे. मूव फॉर द नेक्स्ट स्टांजा. सो थिक हेज ओव्हर स्प्रेड्स द स्काय. तर या ठिकाणची या वाक्याची किंवा या सामाजिक सिच्युएशन आहे थोडीशी बदललेली आहे. सो थिक अ हेज ऑफ अ हेज ओव्हर स्प्रेड्स द स्काय दे कॅनॉट सी द सन ऑन हाय. आता या ठिकाणी समुद्राची जी काही परिस्थिती आहे किंवा त्यांना असं भासायला लागलं की आता आपण स्कॉटलंडचा जो काही स्कॉटलंडची जी काही समुद्र किनारपट्टी आहे तर त्या समुद्र किनारपट्टीच्या जवळपास आलेलो आहोत असा एक कुठेतरी भास झालेला आहे. त्याच क्षणी त्यांना असंही लक्षात आलेलं आहे की समुद्रामध्ये कुठेतरी आपण भरकटल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे समुद्राची जी काही परिस्थिती आहे समुद्रामधलं जे काही वातावरण आहे समुद्रामधलं जे काही ऍटमॉस्फिअर आहे तर ते कुठेतरी त्यांना थोडस वेगळं दिसायला लागलेलं आहे. त्यांना असा भास म्हणण्याऐवजी त्यांना असं जाणवायला लागलंय की आता या ठिकाणी निसर्गाचं जे काही वातावरण आहे तर ते निसर्गाचं वातावरण पूर्णतः बदललेलं आहे. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय मग ते सूर्याला सुद्धा बघू शकत नव्हते. म्हणजे आकाशामध्ये पूर्णपणे ढग त्या ठिकाणी जमलेले एक सोसाट्याचा वारा आपण ज्याला म्हणतो सायक्लोन म्हणू शकतो तर तो सोसाट्याचा वारा त्या ठिकाणी समुद्रानं धारण केलं होतं. आणि त्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये निश्चितपणे यांची जी काही नौका आहे यांची जी काही बोट आहे तर ती कुठेतरी भरकटायला लागलेली आहे असं त्यांना त्या ठिकाणी आता जाणून दिलं आहे. म्हणजे पूर्णपणे आकाश आहे काय काय झालं होतं म्हणजे धोकं त्या ठिकाणी आकाशामध्ये धुकं आलेलं आहे. धुकं आल्यामुळे त्यांची जी काही बोट आहे तर ती बोट एक वाऱ्याच्या दिशेने कुठेतरी भरकटायला लागली आहे समुद्रामध्ये कुठेतरी भरकटायला लागलेली आहे. द वाइन हॅज ब्लोन अ गेल ऑल डे ऍट इव्हिनिंग इट हेथ डाईड अवे. आता वारा सुद्धा अत्यंत वादळी वाहत त्या परिसरामध्ये म्हणजे आता सांगायला हरकत नाही की वारा सुद्धा अतिशय वाऱ्याने सुद्धा अतिशय रुद्र रूप धारण केल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगते. आणि ऍट इव्हिनिंग इट हॅज डाईड अवे म्हणजे आता ही झाली दिवसाची परिस्थिती परंतु त्यांनी सांगितलं की संध्याकाळची परिस्थिती जशी जसं संध्याकाळ व्हायला गेली त्याच पद्धतीनं त्यांना असं कुठेतरी जाणवायला लागला होता की आता हा जो काही या वाऱ्याने जे काही छत्री धारण केलेला आहे किंवा वाऱ्याने जे काही एक रुद्र अवतार धारण केला आहे तर तो रुद्र अवतार निश्चितपणे कुठेतरी आता शांत व्हायला आलेला आहे अशा पद्धतीची एक विचार त्यांच्या मनामध्ये आल्याचं कवी या ठिकाणी सांगत आहे. वी मूव्ह फॉर द नेक्स्ट स्टांजा. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड सो डार्क इट इज दे सी नो लँड. बघा या ठिकाणी काय सांगितलं ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. आता ज्यावेळेस अशी परिस्थिती समुद्रामध्ये निर्माण झाली त्या सभासागरामध्ये ज्यावेळेस ही परिस्थिती निर्माण झाली समुद्रामध्ये निर्माण झाली त्यावेळेस सरदार दरोवर हे अत्यंत घाबरलेले आहेत. त्यांना असं वाटायला लागले की आता आपल्या नौकेला सुद्धा यमसंधी जावा लागतं की काय अशा पद्धतीची एक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ते समुद्राचा जो काही हे आहे डेक आहे समुद्राचा जे काही टेरेस आहे
त्या टेरेस वरती जाऊन ते बसलेले आहेत. ते अंदाज घेताय की वाऱ्याची परिस्थिती काय आहे, की वारा शांत होतोय की नाही, अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी ते घेत आहेत. सो डार्क इट इज दे सी नोन अँड त्यांना कसल्याही प्रकारे म्हणजे कुठंच आता या ठिकाणी समुद्र किनारपट्टी आपल्या जवळ आहे असा भास सुद्धा आता त्यांना होत नाही. त्यांना असं वाटायला लागलं की आता आपलं हे जे काही जहाज आहे, आपली जी काही बोट आहे, तर ती बोट निश्चितपणे समुद्रामध्ये कुठेतरी भरकटलेली आहे असा त्यांना या गोष्टीची त्यांना निश्चितपणे प्रती झाल्याचं लक्षात येऊ लागलं. कोथ सर राल्फ इट विल बी लाईक इट सून फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. सर राल्फ द रो आपल्या सरकारला जे सांगू लागलेले आहे की एक आशावाद त्यांना दाखवा लागलेली आहे की आता आपण निश्चितपणे सांगताय की आता लवकरच आपल्या आकाशामध्ये आपल्याला प्रकाश पडल्याचा दिसेल आणि आपल्याला चंद्र सुद्धा लवकर दिसेल. म्हणजे कुठंतरी आपले जे काही सहकारी आहेत, आपले जे काही बाकीचे मित्र असतील किंवा आपला जो काही सेलर असेल, आपला जो काही जहाज चालवणारा बोट चालवणारा जो काही व्यक्ती असेल, तर त्याला कुठंतरी धीर देण्याचं काम सरदार गौरव या ठिकाणी करतात की आता निश्चितपणे आपल्याला आता चंद्र दिसेल. हे जे काही वारा आहे, हे जे काही वादळ आहे, समुद्रामध्ये जे काही वादळ निर्माण झालेलं आहे, तर हे वादळ आता निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे वादळ थांबेल आणि आपल्याला कुठंतरी चंद्राचं दर्शन होईल असं त्या ठिकाणी एक आशावाद व्यक्त करत आहे. आपल्या सहकार्यामध्ये धीर देण्याचं काम या ठिकाणी करत आहे. सो टुडे वी स्टॉप हियर, वी विल सी दी रिमेनिंग स्टांजा. देयर आर फोर रिमेनिंग स्टांजा ऑफ दिस पोएम. वी विल सी दिस फोर रिमेनिंग स्टांजा इन दी नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.